मित्रांनो, तुमचं माझ्या स्वागत आहे. माझं नाव देवेश. देवेश करे, तुमचं स्वागत आहे. तुमच्याकडे आज परत नवीन बाईक आलोय, जेस्टर रॉयल एनफील्डची लेटेस्ट मॉडेल तुम्हाला दाखवतो कुठली. हे बघा मित्रांनो, तुमच्याकडे परत आज नवीन बाईक आलोय. ही आपली रॉयल एनफील्डची गोरिल्ला 450. आज मी तुम्हाला या बाईकचा पूर्णपणे रिव्ह्यू दाखवणार आहे. याच्यातून तुम्हाला स्पीकिंग असणार आहे, फीचर काय असणार आहे, आणि नंतर मग याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन कशी आहे याच्यावरती तुम्हाला पूर्णपणे मी आज रिव्ह्यू बनवणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत बनवून राहा. स्टार्ट करतोपर्यंत गाडीच्या फ्रंटपासून हेडलाइट बघितलं तर तुम्हाला पूर्णपणे असणार आहे हा एल ई डीमध्ये दिला. वरती तुम्हाला ही ग्रे दिलेली असणार आहे इथं या ठिकाणी. टर्न इंडिकेटर पण तुम्हाला सेवन दिलेलं असणार आहे एल ई डीमध्ये या ठिकाणी. हेडलाइटच्या आजूबाजून तुम्हाला अशा रॅप तुम्हाला कवर दिलेलं असणार आहे मेटलमध्ये. हे आपले नंबर प्लेट साईड दिली असणार आहे. टेलिस्कोपिंग तुमचे दिले असणार आहे सस्पेशन इथं एका साईडला. दोघं साईडला तुम्हाला रिफ्लेक्टर दिलेले असतील आणि इथं तुम्हाला दिले असणार इथं हे डिस्प्ले एका साईडला. 310 mm तुम्हाला हा डिस्प्ले दिलेला असणार आहे. आतमध्ये तुम्हाला असणार आहे ABS ची तुम्हाला प्लेट दिली असेल इथं. आणि टायरची साईज तुम्हाला असणार आहे ही टायरची साईज थोडीली 170 इंचची दिली असणार आहे. हे आपल्या तुम्हाला ऑलॉव्हेल्स ठीक आहे. आणि ही जी मॉडल आहे ही मिड आपला सॉरी टॉप मॉडलमध्ये. याच्यामध्ये तुम्हाला दोन मॉडल सॉरी तीन मॉडल असणार एकूण टोटल. आणि कलर पण तुम्हाला दिलेले असणार आहे 5 ते 6 ठीक आहे. या गाडीमध्ये ही सर्व टॉप मॉडल आहे. मिडल मॉडल पण आहे तुम्हाला ती पुढच्या वेळेस तुम्हाला दाखवून देईल गाडी कशी येते मिडलमध्ये. पॉलिंग ती या गाडीचा तुम्हाला पूर्णपणे रिवून देतो ठीक आहे. हे फ्रंटला जो असणार तुम्हाला तो असणार आहे टेलिस्कोपिक सस्पेन्शन आणि लिक्विड कूलमध्ये तुमची दिलेली असणार आहे कुलिंग सिस्टीम या ठिकाणी. 352 cc तुम्हाला डिस्प्लेमेंट दिली असणार आहे इथं गाडीला या ठिकाणी. 6-speed तुमचं मॅन्युअली हा गिअर बसलेला असणार आहे. साईड स्टँड तुम्हाला कट ऑफ असतात इथं इंजिन. आणि प्रॉपर तुम्ही बघितलं गाडीची डिझाईन तुम्हाला पूर्णपणे थोडीफार तुम्हाला जी रॉयल एनफील्डची जी होती आपली हंटर 350 त्यासारखी जी दिसेल. आणि पाठीमागून तुम्हाला भेटेल ही हिमालयनसारखी थोडीशी. हिमालयन 450 जशी आहे डिझाईन पाठीमागून तशी तुम्हाला इथून पाठीमागून भेटेल. त्या साईडला थोडंफार तुम्हाला चेंजेस जर असणार आहे यामध्ये डिझाईन तुम्हाला वेगळी असणार आहे. हंटरची असेल नंतर मग आपली हिमालयनची असणार आहे अर्धी कॉपी. टाकी तुम्हाला असणार आहे 11 litre आणि इथं पण तुम्हाला रॉयल एनफील्डची बॅटरीमधून भेटून जाईल. आणि ही पण असणार आहे कलर हा वेगळा आहे थोडासा ठीक आहे इकडे जाईल. आणि तुम्हाला डुअल टोनमध्ये तुमची इथं कलर दिले असणार येलो प्लस ब्लॅक इकडे जाईल. गोरिल्ला 450 तुम्हाला ब्रँडिंग इथं भेटून जाईल या ठिकाणी. बाकी तुमची हे गार्ड दिलेली असणार इथं सेफ्टी इंजिनला ठीक आहे. नंतर मग हे आपलं असणार आहे रिअर फुटरेस. सीट तुमचं असं असणार आहे सिंगलमध्ये. पुशिंग पण चांगली आहे. हे आपले ग्रॅब हँडल दिलेले असणार आहे स्टीलमध्ये या ठिकाणी पण पूर्णपणे असणार आहे ब्लॅक कलरमध्ये. बॉडी कलरमध्ये नसणार आहे. पाठीमागे तुम्हाला असणार आहे 170 तुमची दिली असणार पाडींचे तुमचे ऑलॉव्हील्स. तर आपला हा एक गाड दिले असणार आहे. नंतर हा आपला असणार आहे चेन गाडीवरती पण कवर असेल हे पण तुम्हाला दिलेलं असणार आहे हे फायबरमध्ये एका साईडला. आणि पाठीमागे पण तुम्हाला मोनोशॉक सस्पेंशन दिले असणार आहे एका साईडला. फ्रंटला असणार आहे टेलिस्कोपमध्ये आणि इथं तुम्हाला दिलं असणार आहे मोनोशॉकमध्ये एका साईडला. तुम्हाला डिस्प्ले पण दाखवून देतो गाडीची इकडच्या तुम्ही बघू शकता. डिस्प्लेची तुम्हाला साईज असणार 270 mm आणि प्लस ABS तुम्हाला इथं प्लेट दिली असणार आहे ठीक आहे. टायर पण तुम्हाला तुम्हाला मोठा आहे यामध्ये दिलेला. ऑफ रोडिंग करता पण तुम्हाला याच्यामध्ये रायडिंग करायला पण चांगली गाडी. सायलेंसर तुमचं असणार आहे मेडलमध्ये ठीक आहे अशा डिझाईनमध्ये या साईडला. इथं पण तुम्हाला सीमध्ये दिलेलं असणार आहे ठीक आहे. इकडे तुम्हाला असणार आहे गोरिल्ला 450 तुम्हाला ब्रँडिंग दिलेली असेल आणि इथं पण तुम्हाला रॉयल एनफील्डची ब्रँडिंग दिलेली असणार आहे ठीक आहे. इकडे साईडला पुढचं हँडल तुम्हाला प्रॉपर असं दिलेलं असणार आहे ठीक आहे. सेम असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला हँडल याच्यामध्ये तुम्हाला रॉयल एनफील्ड जसं असेल तसं सेम दिलेलं असणार आहे. हे तुमचे दोन हे बटन दिलेले असेल आपले चार गाडीला स्टार्ट करण्यासाठी. मोडचे बटन दिलेले असेल. राऊंड शेपमध्ये तुमचे दिले असणारे हे मिरर एका साईडला. तुम्हाला दर चेंज करून घेते असं तुम्ही ते लग करू शकता यामध्ये. पुढची जी डिस्प्ले असणार आहे ती TFT दिली असणार 4 inch हे बघा अशा टाईपने तुम्हाला ही चालू होईल इथं. याच्या तुम्हाला दिले असणार आहे आपलं टेम्परेचर दिले असेल टामिन दिले असणार आहे. नंतर मग इंजिन लाईट असणार आहे लो फ्यूल इंडिकेटर लाईट असेल ABS लाईट दिसणार आहे किती किलोमीटर झाली ती न्यूट्रलची लाईट आहे. डिजिटल तुम्हाला स्पीडमीटर दिलेलं असणार आहे. आणि हे बघा याच्या तुम्हाला दिले असणार इथं हॅझर्ड लॅम्प बटन दिले असणार याच्या साईडला. आपण जसं ऑन करून त्या चालू होऊन जाईल त्यामुळे. आणि इथं तुम्हाला दिले असणार तुमचे बटन वगैरे गाडी स्टार्ट करण्यासाठी स्विच करण्यासाठी ऑन ऑफ. नंतर मोडचं बटन दिले असणार याच्या साईडला. आणि चाबी तुमची अशी असेल दिलेली ठीक आहे. रॉयल एनफील्डची तुम्हाला चावी रेगुलर जशी असणार आहे तशीच आहे दिलेली. आणि TFT तुमचा दिले असणार आहे हा पूर्णपणे राऊंड शेपमध्ये बदलतो डिस्प्ले दिले असणार आहे ठीक आहे या साईडला. आणि सेंटर तुमचा हा जो हँडल असणार तुम्हाला हा पूर्णपणे असं सेम दिलेला असणार या साईडला. हँडल तुमचा असं असणार दिलेला इकडे जाऊन तुम्हाला दिले असणार आहे. पाठीमागे एक बटन दिलेलं असणार होमचं इकडे साईडला. होमचं बटन दिलेलं असणार आहे. हे बाकीचे आपले हेडलाईटचे कंट्रोल असणार आहे अप्पर डिप्पर आणि पास लाईट टर्निंग लाईट हॉर्नचं बटन दिले असणार आहे. आणि हे आपलं तुम्हाला हे दिलेलं असणार आहे स्विच आपलं
एक बटन दिले असणार आहे, जॉयस्टिक असणार आहे, इथं आपण याला कंट्रोल करू शकतो यामध्ये. हे बघा ट्रिप वन ट्रिप टू इथं तुम्हाला दिसत राहील. ठीक आहे, फ्युअल रेंज किती आहे ती, फ्युअल कन्झम्पशन किती आहे, नंतर वोल्टेज, सर्व्हिस ड्यू रिमाइंडर, नंतर मग इंजिन टेम्परेचर किती असणार आहे ते समजा म्हणजे सगळं दिसत राहील. ठीक आहे, होम याच्यामध्ये तुम्हाला ब्लूटूथ पण दिलेली असणार आहे, कॉलिंग अलर्ट दिलेलं, एस एम एस अलर्ट असणार आहे, नॅव्हिगेशन पण तुम्हाला दिले त्याच्यामध्ये, टर्न बाय टर्न तुम्हाला नॅव्हिगेशन दिलेलं त्याच्यामध्ये. ओके, एवढं तुम्हाला दिले असणार आहे. नंतर मग टर्न इंडिकेटर लाईट एल डीमध्ये, पास लाईट दिलेलं असणार आहे सध्या. एक मिनटं चालू चालेल. हां हे बघा, काल तुमची लाईट इथं चालू झालेली इकडच्या. आपण जेव्हा गाडी स्टार्ट करतो आहे आम्हाला पण तुम्ही करू शकता हेडलाईट, नंतर मग तुमची ऑन होऊन जाईल यामध्ये. ठीक आहे, पुढचं मडगं तुमचं असणार आहे हे फायबरमध्ये इकडे साईडला, टर्न इंडिकेटर लाईट आणि आपलं हॅझार्ड लॅम्प. हे बघा, हॅझार्ड लॅम्प पण तुम्हाला दिले असणार आहे, दोघं साईडला असणार दिलेले, असे तुमचे हॅझार्ड लॅम्प दिलेले असणार आहे. पाठीमागे पण तुम्हाला सेमच दिलेलं असणार आहे. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला टेल लाईट प्लस टर्न इंडिकेटर लाईट इथं तुम्हाला दिलेलं असणार आहे इकडे साईडला. ठीक आहे, दोघंही दिले असणार तुम्हाला एल ई डीमध्ये. नंबर प्लेट असेल तुम्हाला जागा दिली असणार आहे, वरती तुम्हाला बल्ब दिले असेल आणि हा ऐकणार असणार रिफ्लेक्टर इकडे साईडला. इकडे चार तुम्हाला दिलेलं असणार इंजिन गार्ड, एक सिंगल हॉर्न दिलेलं असणार आहे आणि आपलं हे कूलिंग सिस्टीमला तुम्हाला एक्सरसाइज तुम्हाला आपला हा पार्ट दिलेला असणार इथं या ठिकाणी कूलिंग सिस्टीमच्या ठिकाणी. ठीक आहे, आणि इथं मग तुम्हाला हे गार्ड दिलेलं भेटणार इकडे चारला, इंजिन गार्ड दिलेलं असणार आहे तुम्हाला, बाकीचे पण असणार आहे एक्सेसरीज तुम्हाला ह्या सगळं इन्क्लूड असणार दिलेले. ओके, हे बघा मित्रांनो, तुम्हाला इथं दिलेलं असणार सी टाईपमध्ये तुम्हाला दिलेलं असणार आहे मोबाईल चार्ज करण्यासाठी. ठीक आहे, पोर्ट दिलेलं असतं इथं या ठिकाणी. तुम्हाला इंजिन असणार आहे लिक्विड क्रूमध्ये दिलेलं असणार आहे, सिंगल सिलेंडर असेल, DOSC 4W 84 mm पर्यंत तुम्हाला बोर दिलेलं असणार आहे आणि 81.5 mm पर्यंत तुम्हाला दिलं असणार आहे स्ट्रोक. यामध्ये 452 cc तुम्हाला दिले असणार आहे डिस्प्लेसमेंट. नंतर यामध्ये तुम्हाला इकडे इलेक्ट्रिक्स फक्त स्टार्ट दिलेलं असेल, किक स्टार्ट नसणार आहे ज्यामध्ये तुम्हाला, सेमी ड्राईव्ह तुम्हाला दिले असणार आहे. नंतर यामध्ये तुम्हाला जे पण असणार आहे 6 speed तुम्हाला हा मॅन्युअल इथं गिअरअप दिलेला असणार आहे, फर्स्ट जो असेल तो डाऊन साईडला असेल, बाकी सर्व तुम्हाला दिले असणार आहे अप साईडला. आणि याची जी पॉवर तुम्हाला, पॉवर तुम्हाला 40 mm पर्यंत भेटेल आणि जो हे असणार टॉर्क तो पण तुम्हाला 40 mm पर्यंत भेटून देईल. चेन ड्रायव्हरची ती पण असणार आहे कवर, ही तुम्हाला पण हा एक पार्ट चांगला यूज दिलेला असणार आहे इथं. ठीक आहे, फायबरमध्ये हा पुढी बॉडी तुम्हाला दिलेली असणार आहे आणि पाठीमागचं सस्पेन्शन पण दिलं असणार आहे, 6 stick तुमचं ॲडजस्टेबल दिलेलं असणार आहे. ठीक आहे, साईडला बाईकचं डायमेन्शन तुम्हाला डिस्प्लेवर दिसत आहे, तुम्ही ते पॉज करून बघू शकतात. ब्रेकचं बळात तुम्हाला असं दिलं असणार आहे, इथं पण तुम्हाला रॉयल एनफिल्डचं तुम्हाला लोगो दिलं असणार आहे चाळीला आणि इकडे पण तुम्हाला ही गार्ड दिलेलं असणार आहे चाळीला. ठीक आहे, इंजिन तुम्हाला ऑलमोस्ट सिमिलर दिले असेल, यामध्ये थोडेफार तुम्हाला त्यांचं डिझाईनमध्ये तुम्हाला चेंजेस दिलेले असणार आहे आणि कलर पण तुम्हाला सांगतील गाडीमध्ये तुम्हाला दिलेले कलरमध्ये तुम्हाला असणार आहे ब्राऊ ब्ल्यू, नंतर मग येलो रिबन, गोल्ड डीप, प्लायर ब्लॅक आणि एक असणार आहे स्मोकमध्ये आणि अजून एक दुसरा प्लायर ब्लॅक दुसरा एक असणार आहे. ठीक आहे, एवढं तुम्हाला 6 colors ही गाडी अवेलेबल असणार आहे. डोंबोलीमध्ये तुम्हाला या गाडीची जी पण प्राईस असणार आहे ऑन रोडमध्ये तुम्हाला असणार आहे 3,18,000 एक शोरूम प्राईस आहे 2,50,000 असणार आहे आणि ऑन रोड तुम्हाला डिस्ट्रिक्टवाईज आणि सिटीवाईज जी पण असणार ती अपडाऊन होत रे तुम्ही तुमच्या शोरूममध्ये विचारू शकतात की गाडीची प्राईस किती आहे पण 3,18,000 तुम्हाला भेटून जाईल. ज्या गाडीची प्राईस ही टॉप मॉडल आहे रॉयल एनफिल्डची गोरिल्ला 450 याच्यामध्ये तुम्हाला 3 variants असतात. मित्रांनो, तुम्हाला तर या गाडीला बाय परचेस करत असेल तर तुम्ही या शोरूममध्ये येऊ शकतात. हा शोरूम तुम्हाला असणार आहे डोंबोलीमध्ये, डोंबोलीमध्ये तुम्हाला पूजा रॉयल एनफिल्डचं शोरूम आहे, पेंटरकर कॉलेजच्या बरोबर ऑपोजिट साईडला तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल. तुम्ही डायरेक्टली इन्क्वायरी करू शकतात, तुम्हाला फोन नंबरमध्ये देऊन टाकेल आणि ॲड्रेस पण देऊन टाकेल, कोणा तर इन्क्वायरी करतात तुम्ही इथं येऊन करू शकतात. आणि माझ्या चॅनलतील लोक नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा विसरू नका, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची बेलची जी घंटी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा, ज्यामुळे मी नवीन जे पण नवीन व्हिडिओ बनवत राहील तुम्हाला त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन भेटत राहतील. ठीक आहे मित्रांनो, चला मग अशी गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया. आणि एक्सेसरीजचं पार्ट पण तुम्हाला सांगितलं गेलो, तुम्हाला तुम्हाला एक्सेसरीजमध्ये तुम्हाला फक्त काय काय फक्त भेटेल, मिरर भेटेल, हेडलाईटचं तुम्हाला दोन गार्ड असणार तो दिलेलं असणार आहे, कूलिंग सिस्टीमवरती जी पण असणार प्लेट ती सिल्वर कलरची तुम्ही भेटून जाईल, इंजिन गार्ड दिलेलं असणार आहे हेड तुम्हाला तो भेटून जाईल. ठीक आहे, आणि बाकीचे जे पण असणार आहे एक्सेसरीज ते तुम्हाला बाय करावं लागेल, ते हेल्मेट, पार्किंगवर, नंतर मग बाकीचे जे असणार आहे नंबर प्लेट, इन्शुरन्स सगळं तुम्हाला ते बाय करावं लागेल. ठीक आहे मित्रांनो, चला असंच.